भारती मोहकार ने डॉक्टर स्नेहा राठी हॉस्पिटल, रतनजी डॉक्टर, अमित पालपे हॉस्पिटल रुक्मिणी नगर, दीपाली देशमुख तसेच जय शिंगळे यांच्या विरोधात ऑपरेशन दरम्यान त्रास देण्याची तक्रार पोलिसांना दिली होती। पण पोलिसांनी तक्रार केल्यानंतरही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी रिपोर्ट न दिल्याने डॉक्टरांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकला नाहीये। गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाधिकारी पवनीत कौर आणि पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी निवेदन देऊन या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी केली आहे। जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी तसंच पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनामध्ये असं म्हटलंय की डॉक्टर स्नेहा राठी, डॉक्टर अमित मालपे, डॉक्टर दीपाली देशमुख यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही, तरी तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी लवकरात लवकर या संदर्भात रिपोर्ट द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। आम्ही आमची जी पीडित आहे भारती मोहकार हिच्याबद्दल हिच्याजवळ झालेला जो अन्याय आहे, डॉक्टर मालपे आणि त्यांची चमोणी जी अन्याय केलेला आहे, तिची गर्भाशयाचं ऑपरेट करताना तिची युरिन ग्लँड तोडून टाकली आणि ऑपरेट करणारं जे उपकरण आहे तिच्या मांडीवरती ठेवलं आणि तिला जखमी केलं, ती मरणाच्या दारातून परत आली आहे, हे संपूर्ण आम्ही कलेक्टर समोर मांडलेलं आहे। आम्हाला कलेक्टर मॅडमनी न्याय देण्यासाठी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं आहे। जे जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्या संपर्क साधणार आहे, त्यांच्याकडून संपूर्ण अहवाल मागणार आहे आणि त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे, कारण गेल्या वर्षापासून या प्रकरणाला कोणत्याही प्रकारचं वळण लागत नाही, उलट वळण असं लागलंय की भारतीवर दबाव आणत आहेत की तिने केस मागे घ्यावी, अशा प्रकारचं काही घडत असेल तर जिल्हाधिकारी सीपी संपूर्ण आमच्या सोबत आहे आणि आम्ही हा लढा देणार आहे, तिला न्याय देणार, कारण यानंतर कोणतीही दुसरी भारती मोहकार निर्माण होऊ नये, तिच्यावर कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारचं तिच्या शारीरिक तिला इजा होऊ नये आणि अशी मरणाच्या दारातून वापस आलेली महिला पुन्हा तिला तुम्ही तिच्यावर मानसिक शोषण करता, तिच्यावर मानसिक दबाव आणता, अशा प्रकारचा मानसिक दबाव येऊ नये, त्यासाठी संपूर्ण जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आम्ही इथे एकत्र आलेलो आहे आणि आम्ही न्याय मिळवणारच, कारण पुन्हा अशी भारती मोहकार निर्माण होणे आणि असे बोगस डॉक्टर समाजामध्ये निर्माण होणे हे आमचा महत्त्वाचा इथे प्रश्न आहे। ह्या बोगस डॉक्टरांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। या दरम्यान मनाली तायडे, प्रतिभा ढोक, सुषमा बर्वे, प्रतिभा रोडे, अंजली ढाकणे, अमृता देशमुख, मंजू ठाकरे, भारती अडगोकर, भारती मोहकार, पल्लवी सपकाळे, दीपाली बिजवे, कांचन श्रीखंडे, अलका श्रीखंडे, अंजली ठाकरे, अश्लेषा काळे, स्वाती बडगुजर, शिला पाटील, ज्योती उगले, सुचिता देशमुख उपस्थित होत्या। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी चेतन ठाकरे, अमरावती।